नमस्कार मंडळी, महिमा क्रिएशनमध्ये मी शीतल अभंग आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलो आहोत नाशिकच्या मुंबई आग्रा हायवेवरती असलेलं अंग्रेजी ढाबामध्ये। या हॉटेलचा डिटेल पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। एंट्रन्समध्येच तुम्हाला अंग्रेजी ढाबाचं एवढं मोठं हे पोस्टर दिसेल, ज्याच्यामध्ये बल्ले बल्ले शावा शावा अशी सुंदर अशी थीम त्यांनी तयार केलेली आहे। त्याचबरोबर अंग्रेजी ढाबाच्या कोणत्या कोणत्या शाखा आहेत असे त्यांचे पोस्टर सुद्धा तिथे लावलेले आहेत। जागोजागी त्यांनी सेल्फी पॉइंट्स काढलेले आहेत, जिथे तुम्ही छान छान फोटोज क्लिक करू शकता। त्यांचं एंट्रन्सच इतकं सुंदर आहे तर आपलं आतलं हॉटेलसुद्धा किती छान असेल याची कल्पना तुम्हाला आलेली असेल। आज संडे आहे त्यामुळे थोडीशी रश आहे। वेटिंग एरियाची मांडणी इतकी सुंदर केलेली आहे की इथे फोटो घेण्याचा मोह मला आवरलेला नाही। आता आपण अंग्रेजी ढाबामध्ये एंट्री केल्यानंतर काय दिसतं ते बघणार आहोत। तर एंट्री केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह म्युझिक चालू आहे। नंतर या ठिकाणीचं जे फर्निचर आहे ते सगळं इंडो वेस्टर्न अशा पद्धतीचं आहे। इथल्या टेबल्स आणि इंटेरियर हे इतक्या व्हायब्रंट कलर्स त्यांनी यूज केलेले आहेत की ज्याच्यामुळे ढाबा स्टाईल फिलिंग तिथे येते। हे रेस्टॉरंट खूप मोठ्या स्पेसमध्ये बनवलेलं आहे। याचे दोन सेक्शन्स पडतात, एक एसी सेक्शन आहे आणि एक हा नॉन एसी सेक्शन आहे। आणि हा दुसरा सेक्शन जो आहे हा संपूर्णपणे एसी सेक्शन आहे। या ठिकाणी तुम्ही लाईव्ह म्युझिकवरती डान्स करून मजा करू शकता। आता फॅमिलीसाठी अशा प्रकारचे त्यांनी टेंट हाऊस तयार केलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही फॅमिलीसोबत एन्जॉय करू शकता। तसेच ह्या रेस्टॉरंटमध्ये कॉकटेल आणि मॉकटेल हा बार आहे। सगळ्यात बेस्ट पार्ट हा आहे की म्युझिक एन्जॉय करत तुम्ही तुमचं कॉकटेल किंवा मॉकटेल बनत असताना बघणं हे खूपच एन्जॉयबल आहे। या रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक ठिकाणची जी सिटिंग अरेंजमेंट आहे ती संपूर्णपणे वेगवेगळी आहे। हे मेनू कार्ड आहे आणि या मेनू कार्डमधले प्रत्येक डिशचं नाव हे एकदम युनिक आहे, त्यामुळे मेनू कार्ड समजण्यासाठी थोडासा वेळ लागतो। मी खास तुमच्यासाठी संपूर्ण असा मेनू कार्ड इथे डिस्प्ले केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला या डिशचे नावं आणि त्यांचे रेट्स इथे तुम्हाला कळतील। चिकनचं स्टार्टर मागवलं होतं, चिकनचं स्टार्टर अप्रतिम चवीचं आहे। मेन कोर्समध्ये आम्ही चिकन करी मागवलेली होती आणि ही चिकनच्या करीची टेस्ट ही एकदम युनिक आहे। मसाल्यांचं जे त्यांनी कॉम्बिनेशन वापरलं आहे ते एकदम खूपच सुंदर होतं। चिकनची करी ही एकदम क्रीमी टेक्स्चरची आहे आणि चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे। अगदी लहानांपासनं मोठ्यांपर्यंत आम्हा सगळ्यांना ही डिश खूप आवडली। राईसमधला एखादा प्रकार जर तुम्ही इथे ट्राय करणार असाल तर यांची चिकन बिर्याणी नक्की ट्राय करा। फॅमिलीसाठी, कपल्ससाठी आणि यंगस्टर्ससाठी हे रेस्टॉरंट अगदी बेस्ट आहे। आजचा हा व्हिलॉग मी इथंच संपवते। अंग्रेजी ढाबा जर तुम्हाला आवडला असेल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।